अजितदादाच्या गळ्यातलं तैत तुम्हाला बनायचं असेल तर तुम्ही जी टगेगिरी आणि टोमणेगिरी जी सुरू केलेली ही बंद करायला पाहिजे. महाराष्ट्राला ज्यांची वाचाळवीर म्हणून ओळख झालेली आहे ते राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडीचे प्रांताध्यक्ष तुषार भोसले यांच्यावर एकेरी शब्दाचा वापर करत केलेली टीका खरं म्हणजे लाजेरवाणी निषेधार्थ आहे. संविधानाची शपथ घेतलेल्या लोकप्रतिनिधीनं असंवैधानिक भाषा जाहीरपणे वापरणं माझा त्यांना सवाल आहे. अजितदादाच्या गळ्यातलं तैत तुम्हाला बनायचं असेल तर तुम्ही जी टगेगिरी आणि टोमणेगिरी जी सुरू केलेली ही बंद करायला पाहिजे. खरं तर पोलिसांनी त्यांनी दिलेल्या धमकीचा ती एक प्रकारे धमकी तुषार भोसलेंना त्याचं वक्तव्य पाहायला पाहिजे आणि अमोल मिटकरीवर गुन्हा दाखल करायला पाहिजे. आपण काय बोलतो आपण कुणाला बोलतो याचं भान आमदार असलेल्यांना आणि काय आदर्श घेणार नवी पिढी तुमचा काय आदर्श घेणार. म्हणून अमोल मिटकरी तुमची वाचाळगिरी इथून पुढे आता भारतीय जनता पार्टी खपून घेणार नाही.